मिलीन माटे वाचन या संबंधी उलोवपाचे गेले जाल्यार सगळ्यात व्हडले एक सुभाषीत आहा ते अशें वाचल तर वाचल। जर लायफान वाचन ना आणि जर समजा त्याने वाचले ना जाल्यार केदे व्हडले डिग्री घेवनी आयटी आसूं दी संशोधक आसूं दी किंवा आणि कितेंय आसूं दी अवांतर वाचनाचो आणि जीवना संबंधी असणाऱ्या साहित्याचो अभ्यास जर केलो ना जाल्यार जीवन कांय फायद्याचे ना। आणि म्हणून वाचन हे इतले गरजेचे असा की आज आम्ही पळता की वाचनाशिवाय असे मनीस असतात की जे खूप तज्ज्ञ असतात पण त्यांचे इतर जीवना संबंधी किंवा मोरल संबंधी संस्कारा संबंधी परंपरे संबंधी त्यांचं अजिबात त्याच्याकडे कटाक्ष नसता लक्ष नसता आणि देखून असे काय मनीस असतात जे खूप डिग्री घेऊन असतात पण साध्या जीवनात त्यांना एखाद्या माणसांकडे कसे कम्युनिकेशन करपाचे संपर्क कसो करपाचो कसे उलोवपाचे हेही कळना। बऱ्याच वेळा अशी बुद्धिमत्ता म्हणजे खूप टॅलंट असून सुद्धा काय लोक माणसाकडे वागत असताना एवढे इतले दुष्टपणाने वागतात की ह्याचे कारणच हे की त्याने जे आपल्या जीवनासंबंधी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं त्यांना त्यांच्यानी लक्षच देऊ ना। हांव तसं खूप एक व्हडलो वाचक माझ्या घरात 500 तरी बुकां आहात आणि हांव पर्सनली ती पुस्तकां घेता विकत घेता आणि वाचता आणि माझ्या या साहित्याच्या हेतून इतलो माझो वाचनाचो गाढो अभ्यास असा की हांव आह साळुंके सारखेल्या लेखकाक पूर्ण वाचलेलो असा त्याचे बळी वंश त्याचे चारवाक दर्शन ही जी पुस्तकं असतात ती जर वाचीत जाल्यार जीवन म्हणजे किती ते हे सारखे त्यांना कळवू शकता। बरेच लोक असे असतात की केवळ पाठ्यपुस्तकं वाचतात आणि डिग्री मिळेल असे म्हणून सांगतात पण खरे लायफाचे जे जीवित असा हे प्राचीन काळापासून जर तुम्ही गेले जाल्यार चारवाक दर्शन चारवाकाच्या नंतर बुद्ध बुद्धाच्या नंतर कबीर फुले आंबेडकर ही हे जे महापुरुष असतात या महापुरुषांकडे कोण वचत ना आणि ते वाचित ना त्यांना त्यांचे नाव सुद्धा येना ही सगळ्यात व्हडली शोकांतिका जावन असा। आणि जोपर्यंत ह्या महापुरुषांक जर मनीस वाचिना जाल्यार त्याचे लाईफ म्हणता ते पूर्ण म्हणजे पूर्णत व्यर्थ असा ते लाईफ असे म्हाका दिसता। आणि म्हणून पाठ्यपुस्तकात ह्यो गजाली येनात आळा साळुंकेंचे बळीभाऊ जर वाचित जाल्यार बरेच गोष्टी कळटा चारवाक दर्शन किती हा हे कळटा त्याच्या नंतर पुढे बुद्ध येऊन जर समजा बुद्धाक जर वाचलो जाल्यार बुद्ध म्हणजे किती ते हे लक्षात येतं बुद्धान प्रत्येक मनशाक एक हे दिलेले असा अशी की तुझ्या लायफान जे किती दुःख हा आणि सुख हा त्याच्या फाटल्यान कार्यकारण भाव असता आणि हे कार्यकारण भाव जर समजा कोण समजून घेना जाल्यार मागीर ते अंधश्रद्धेकडे वयता परंपरेकडे वयता आणि खंय तरी देवाच्या हातून सोदता। बुद्ध सरळ सांगता की आम्ही ते वाचला म्हणून म्हाका तुमकां सांगपाचे दिसता ते असे की बुद्ध सांगता की तुमच्या लायफान जे किती घडता त्याका त्याच्या फाटल्यान तुमच्यो राग लोभ इच्छा आशा आकांक्षा ह्यो गोष्टी कारणीभूत असता। तू खंयच्याय गोष्टींची जर विनाकारण जर समजा अतिरेक केलो आशेचो अतिरेक केलो इच्छेचो अतिरेक केलो जाल्यार मग त्यांना मागीर दुष्परिणाम घडतात त्यांना त्यांच्या हातींतल्यान वाईट कर्तुबा घडतात। आणि म्हणून बुद्ध समजून घेऊन जाय बुद्ध सांगता कितें की तुझ्या दुःखाक कारण तूच असता अशें म्हटलें जाता की माणूस कितलोय जरी मोठो झालो तरी आपलो खड्डो आपणच मारून दवरता ह्याचे कारणच असे की त्याका लायफ म्हणजे किती ते कळना ना जे परिस्थितीन त्याका दिलेले असता श्रीमंत असला जाल्यार तो खायत वयता मजा मारीत वयता पण त्याका लायफ म्हणटा ते कळना। आणि ह्यो सगळ्यो गजाली जर समजून घेतलो जाल्यार वाचन करपाक जाय वाचन करप म्हणजे किती पर्टिक्युलर हांवें सांगला तसे या देशातली जी संत परंपरा असा ह्या संत परंपरेच्या दृष्टी ह्याने त्यांच्यानी जे आमकां सीख दिलेले असतात जे शिक्षण दिलेले असतात जी तत्वज्ञान आमकां दिलेले आहात ती वाचपाक जाय
म्हाका अशें हांव बऱ्याच वेळा कांय लोकांक सुद्दां सांगता की वाचा वाचा म्हणजे नेमकें कितें वाचा तर केवळ बेश्टें एखादें कथेचें पुस्तक वाचच्या परस तुज्या लायफाक परिवर्तन करणाऱ्यो ज्यो गजाली आसात त्यो वाचपाक जाय आनी तातूंतल्यान एक मोठें तत्वज्ञान आहा हें तत्वज्ञान आमी समजून घेवपाक जाय ते बरेचशे भुरगे तेज्या पासून खूब दूर आसतात ते वाचिनात आनी म्हणून स्पेशली युवकांक म्हाजें सांगपाचें हें अशें आसा तो आय टी आसूं द्या तो संशोधक आसूं द्या तो पी एच डी आसूं द्या किंवां तो आनी खंयचे इंजिनियर आसूं किंवां आनी कितें आसूं जर तेणी चारवाक समजून घेतलो ना बुद्ध समजून घेतलो ना कबीर समजून घेतलो ना गाडगे महाराज समजून घेतलो ना महात्मा फुले समजून घेतलो ना छत्रपती शिवाजीचे बहुजन सुखाय आनी बहुजन हिताय ही जर सत्तेची तेजी संकल्पना समजून घेतली ना तेज्या फुडें शंभू महाराजाक जर समजून घेतलो ना जो शंभू महाराज अफाट वाचन करतालो 8व्या वर्सा तो संस्कृत पंडीत आशिल्लो तेणी 10-12 प्रबंध लिहिले ह्या हेणी शंभू महाराजान आमकां एक बरी देख दिलेली आसा तेजे नंतर जे सुद्दां मरण जाता ते सुद्दां एकदम दुखावा आनी हत्या केल्लेल्या सारके आसात म्हणून शंभू महाराज छत्रपती शंभू महाराज सुद्दां समजून घेवपाक जाय मग तेज्या नंतर फुडें जर वचत जाल्यार मग संतांची परंपरा येता ह्या परंपरेंतल्यान नंतर फुडें संत तुकाराम विद्रोही संत तुकाराम समजून घेवपाक जाय कारण तेजो जो विचारवंत आज आमी पळयता की संत तुकारामाचे केवळ गाथा गातात ते भक्तीपोटी गातात पण तेजो विद्रोह आसलो विचार आशिल्लो जो परिवर्तनाचो विचार आसलेलो तो कोण सांगना तेजे ते भजन गायत ना कोण फक्त गणपतीच्या फुड्यात संत तुकारामाचे अभंग गाले म्हणून परिवर्तन येना परिवर्तन हाडपा खातीर तेका लाय संत तुकारामाचे खरं ज्यो हे आसात गाथा आसात त्यो गावपाक जाय कदाचित जे असे म्हटले जाता की त्याचे सगळे जे अभंग असले ते इंद्रायणीत बुडवल्यो खंयचे अभंग इंद्रायणीत बुडवल्यो जो परिवर्तनवादी जे हे असले अभंग ते कोण गायत ना ते इंद्रायणीत बुडवल्यो असं माझं समज असा आणि जे भक्तीच्या मार्गासून जाणारे किंवा देवाक विठ्ठलाक आणि हे का जी परंपरा असा किंवा जे अंधश्रद्धा त्याच्याकडे वसणारे जे अभंग आहात ते अभंग गाले जातात हे त्याच्या परस विद्रोही त्याचा जो विचारवंताचो जो भाग असा तो संत तुकारामाक वाचपाक जाय त्याच्या फुडे नंतर इल्याच्या नंतर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले तर हो जगातलो असो एकमेव समाज क्रांतिकारक आशिल्लो की त्याणेन खरें म्हळ्यार ह्या देशान 2500 वर्षां वाचनाची परंपरा खंयची शिक्षणच नासलेलें जाल्यार त्या ज्योतिबा फुलेन शिक्षण दिलें ह्या देशान आनी तेज्या बायलेक तेणी शिकयलें बायलेक शिकोवन तेणेन ह्या देशांतलें शिक्षण सुरू केलें सर्वसामान्य माणसाक शिक्षण दिलें तेणी शाळा काडले स्पेशली प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे वसतीगृह काडले स्त्रियांसाठी वसतीगृह काडले आनी तेतूंतल्यान लोकांक शिकयले ते शिकयल्याच्या उपरांत मागीर देश स्वतंत्र झालो म्हणून आमच्या देशाक आयज महिला किंवा जे खालच्या वर्गातले शुद्र अतिशुद्र जे आयज कामाक आसा त्याची कारणां ही कारण त्या वेळार 1948 तेणें शिक्षण सुरू केलें म्हणून आमकां आयज शिकलेले भुरगे मेळटा अन्यथा स्वातंत्र्या पर्यंत आमकां तें शिक्षण नासलेलें आनी मग बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू छत्रपती शाहू हांकां सगळ्यांक घेवन मागीर ते एक वेगळ्या पद्दतीची एक आमकां संविधान दिता हें संविधानाचें स्वरूप सुद्दां म्हळ्यार एक परिपक्वता छत्रपती शाहू महाराजांची विचारांची आसा फुल्यांच्या विचारांची आसा छत्रपती शिवाजी महाराजांची आसा त्यांच्यांनी जे कितें त्या वेळार सांगलें ते सगळे विचार म्हणजे तेणेन संविधानांत घातले आणि आज जे संविधान आसा हे संविधान सगळ्यांसाठी शिक्षणाक मुक्त करता सगळ्यांसाठी शिक्षणासाठी कंपल्सरी म्हणून दवरलेले आसा आणि म्हणून 1973 किंवा 61 नंतर जे शिक्षणाचो जो प्रसार जाता आणि बहुजन समाज शिकता आणि आज बहुजन समाज अनेक शिक्षणाच्या क्षेत्रात न्यायालयीन क्षेत्रात किंवा इतर जे प्रशासनात मोठमोठ्या पदाचेर आसा हेची कारणां ह्या महापुरुषांक दिली जावं येता तेंकांच दिवपाक जाय अशें म्हाका दिसता आनी वाचनाचें म्हत्व म्हणटा तें अशें की ह्या देशांतलें दुर्दैव अशें आसा की ज्यांनी शिक्षणाची प्रक्रिया सुरू केली ज्यांनी शिक्षण दिलें ज्यांनी शिक्षणासाठी चळवळ केली तेचो एक लेसन शाळेत पाठ्यपुस्तकांत नसता आणि म्हणून म्हाका अशें म्हणपाचें आसा की फुले शिकलो जाल्यार शिक्षण कळटलें आंबेडकर शिकलो जाल्यार शिक्षण कळटलें
छत्रपती शाहू महाराज जर कळलो झाल्यावर वाचन म्हणजे किती ते कळतले. शिवाजी महाराजाचे पर्टिक्युलर त्याचे जे स्वराज्याची संकल्पना ती जर वाचली झाल्यावर खऱ्या अर्थाने हे आमका शिक्षण म्हणजे किती कळतले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो गाडगे महाराज अनपढ आशिल्लो असो गावागावांनी वचून तो शिक्षणाचा प्रसार करतालो शिकूक नसलेलो पण त्याच्याकडे त्यावेळेस त्यांनी शिक्षणासाठी जे अथक प्रयास केले जवळजवळ 250 ते 50 आसपास त्यांनी शाळांची निर्मिती केली. गाडगे महाराजासारखं मनीस गावागावांनी वचून मंदिराच्या समोर रवान लोकांक प्रचार करतालो की तुम्ही ह्या मंदिरात बसच्या परस ह्या दगडाच्या समोर बसच्या परस तेजी पूजा करच्या परस तुम्ही शिका तुमच्या भुरग्यांक शिकया त्याच्यासाठी आपण शाळा ओपन करता. त्याने ओपन केले शाळा भुरग्यांक शिक्षण दिले आणि इतकेच नाही तर त्यावेळच्या काही लोकांनी धनधांड असे जे बलाढ्य लोक असले त्यांच्यानी त्याच्याकडे जवळजवळ म्हणजे 25 लाखाचे त्यावेळेर थैली दिव इतलो विश्वासू माणूस. आणि गाडगे महाराज फक्त हे घालतालो टोपी कशी घालतालो आणि कपडे असे हेजे असे म्हणजे हायफाय ना पण गरीब कसं फिरतालो. आणि शिक्षणासाठी त्यांनी अथक प्रयास केले. तर म्हाका असे दिसता की वाचन म्हटल्याच्या उपरांत खूप लोक वाचन करता पण जर हे वाचन केले नसत हे जर समजून घेतले नसत जाल्यार तुम्ही कितले ते वाचन करा मनीस म्हणून केन्ना सुधारचो ना आणि दुसऱ्याकय सुधरूंक दिवचो ना. त्याच्यामध्ये हे बायस असतात माणसाच्या विरोधात ते तसेच रावतले. आणि म्हणून पर्टिक्युलर फुले शाहू आंबेडकरच्या विचारसरणीतले वाचन करप अत्यंत गरजेचे असा. धन्यवाद. नमस्कार, हांव सिद्धार्थ गायतोंडे. वाचन हो एक असो विषय आसा की मनीस कितलोय जरी शिकलो जाल्यार वाचन हे एक अत्यंत एक खूप गरजेची गजल आसा की एखादो विशय विशेष असो आवडटा एकट्याक ताजेर वाचन जाता किंवा काही जाणांक वेगळ्यावेगळ्या विषयांचेर वाचन करूंक आवडटा. म्हाजो तसोच भाव आसा की म्हाका जायत्या विषयांचेर वाचन करूंक आवडटा. हांव जे वाचनासून जे जीवनात मार्गदर्शन जाता असे कुठलेही आवडते पुस्तक आवडते असे म्हणजे ना एक विषय म्हाका आवडता वाचपाक की आनंदी वास्तू हे हांव वास्तुशास्त्राचेर म्हाका आवडतो विषय म्हाजो. त्या संदर्भात हांवें आनंद पिंपळकरांचे वास्तुशास्त्र हे पुस्तक म्हज्या वाचनान तांचे विशेष भाग आसा. अनेक जावं इतर लोकांनी वास्तुशास्त्राचेर बरयल्ले आसा पण हे पुस्तक वाचतकू एक सुंदर असो अनुभव येता की आपल्या घरांत आनंदी कसो रावचो मनीस की आपल्या कुटुंबा सहित कसो आनंदी आपण जगू शकता की ह्या संदर्भाने सुंदरशें पुस्तक आसा जे वाचन जाल्लें आसा. हाजो परिणाम म्हळ्यार की हे हाजेर वास्तुशास्त्राचेर अशे सुंदर अशे उपाय सांगिल्ले आसा की आमी आनंदी कशें रावूं शकता घरांत आनी कशें सुंदर जीवन आमी व्यतीत करूं शकता. हे सुंदर अशें पुस्तक आसा आनंद पिंपळकरांचें. आनी आज काल मोबायलाचें जीवन जाल्लेलें आसा म्हणून मोबायलाचेर सुद्दां आमी जायते सुंदर अशे विचार आमकां मेळटा वाचपाक. आमी नुस्तें वाचतात आनी सुंदर असो विचार म्हणून तो विसरून वता पण आमी हाजो जीवनांत ताजो असो आत्मसात करून घेवन त्या एक पुस्तक एखादो एक गुरू सारको जावं शकता. एक गुरू आसता पळय आमकां उपदेश करता तशें एक सुंदर एखादें पुस्तक आमकां जिवनांतलें मार्गदर्शन दिवं शकता अशें सुंदर जायतीं पुस्तकां आसा. आनी मोबायल संस्कृती जरी आयली तरी आमी हें पुस्तक वाचन हें सोडून दिवचें न्ही कारण हे पुस्तकांतल्यान आमकां खरीच एक जिवनाची एक दिशा मेळटा आनी हांव असो म्हणटा. नमस्कार. सुभाष भास्कर वेलिंगकर, रिटायर्ड हायर सेकंडरी स्कूल प्रिंसिपाल, 40 वर्सां शिक्षण क्षेत्रांत काम केलें. आज शिक्षण क्षेत्रांत मोठी त्रुटी जर खंयची जर आसात भुरगीं घडपांत सगळ्यांत मोठी त्रुटी जर खंयची आसात जाल्यार वाचन प्रक्रिया जी आसा ही शाळांतल्यान विद्यार्थ्यांची आनी शिक्षकांची दोगांयची कमी जाल्ली आसा हें ताजे वयल्यान लक्षांत येता. आमी वाचनाचे सादे फायदे सांगतात की वाचना मुळे शब्द संग्रह वाडटा वॉकॅब्युलरी वाडटा. वॉकॅब्युलरी वाडली जाल्यार भाशेचें ज्ञान अदीक समृद्ध जाता विद्यार्थ्याचें किंवां कोणाचें ज्ञान मेळटा ताजे पासून सामान्य ज्ञान मनशाचें वाडटा. भाशा लालित्य जें आसा बऱ्याच वेळाचेर आमी उलयतात मोठमोठे लिडर्स आमी विधानसभेन सुद्दां जे उलयता तांकां एखादी गजाल बऱ्या भशेन सांगपाक मेळना शब्द तांकां अपुरे पडटा
ताजे मुख्य कारण ये आसा ते तांचे कडेन शब्द संग्रहूच ना, तूट आसा तांचे कडेन शब्द संग्रहाची, त्यामुळे वाचनाचे अभाव हे ताजे कारण आसा अशें म्हाका दिसता. म्हज्या मता प्रमाणे आमी भारतांत रावतात त्यामुळे भारतीय भाषांतल्यान जी पुस्तकां आसात ताजे वाचन अधिक जावपाक जाय. ताजे कारण आसा हांगाची एक संस्कृती आसा, हांगाचे एक भावविश्व आसा, हांगाचो एक भारतीय दृश्टीकोन आसा. हो सगळ्या नागरिकां भितर जर येवपाक जर जाय जाल्यार भारतीय भाषांचेच वाचन तांणी करपाक जाय अशें म्हाका दिसता. महात्मा गांधीजीन एज्युकेशन वो प्रोसेस 3H असो आसा अशें म्हणिल्लें. शिक्षण प्रक्रिया ही 3H ह्या जी आसा, म्हणजे एज्युकेशन ऑफ हेड म्हणजे ब्रेन तकलेचो मेंदूचें शिक्षण, एज्युकेशन ऑफ हार्ट आणि एज्युकेशन ऑफ हँड म्हणजे प्रत्यक्ष काम करपाचें शिक्षण दिवपाक जाय. आणि एज्युकेशन ऑफ हार्ट दिवपाक जाय तें भरपूर सफर जाल्लें आसा आमच्या देशान आनी गोंयांतूय अशें दिसता. कितें हें एज्युकेशन ऑफ हार्ट? तर भावना विश्व जें आसा, भावनीक विश्व जें आसा, विद्यार्थ्याक आवय बापाय बद्दल कितें दिसता, बापायक भुरग्यां बद्दल कितें दिसता, शेजाऱ्यां बद्दल कितें, देशा बद्दल कितें दिसता, समाजाची कणव खंयच्या बाबतींतल्यान येता, हें सगळें भावविश्व जें आसा तें एज्युकेशन ऑफ हार्ट आसा. ताजे खातीर खूब दुर्लक्ष जाल्लें आसा. आनी हें एज्युकेशन ऑफ हार्ट जर करतलो जाल्यार सगळ्यांत मोठें साधन जें आसा हें वाचन आसा अशें म्हाका दिसता. वाचनांतली प्रक्रिया जर पळोवंक गेलो जाल्यार सादें पुस्तक जर आमी वाचलें जाल्यार आमकां आकलन प्रक्रिया जी आसा ती अधिक सुलभ जाता, म्हणजे दृश्टीबोध जाता वाचल्या नंतर. मागीर आमी वाचतात म्हणजे वाणी जी आसा आपली त्या वाणीक संवय जाता. लाउड रिडींग जर केलें जाल्यार आपली वाणी शुद्ध जाता, उच्चार शुद्ध जाता. आणि वाचन केल्या नंतर ते वाचन केल्याने उडयलें कुशीक अशें जायना, वाचन करता आसतना आणि केल्या नंतर मनन आणि चिंतनाची प्रक्रिया सुद्धा ताका जोडलेली आसा. आणि त्यामुळे वाचन हे जर करिना जाल्यार आम्ही सगळे वी आर लॉस्ट. म्हणजे मॅकॉलीन जी शिक्षण पद्धती हाडली भारतान ब्रिटीश क्लार्क निर्माण करपाची, तेच क्लार्क आम्ही निर्माण करतले. आम्ही ह्या देशाचे समृद्ध नागरिक असा, आम्ही आमच्या कुटुंबाचे समृद्ध घटक असा, आम्ही राष्ट्राचे समृद्ध पायीक असा, हे जर जावपाक जाय जाल्यार वाचन प्रक्रिया जावपाक जाय. म्हाका याद जाता हांगा प्राचार्य गजानन मांद्रेकर म्हणून आसा, म्हापशा एक हायर सेकंडरी आसा ताचे प्रिंसिपल. तर ताणें वाचन साधना नांवाची एक हेंच तयार केल्ली आसा. म्हणजे वाचन साधनेचे 10-10 दिसांची ट्रेनींग तो शिक्षकांक दिवंक शकता. इतलो वाचन साधना हें सादें न्हय, एक पुस्तक वाचलें इतलें न्हय, तें वाचन साधना ही प्रक्रिया आसा, तो एक मोठो प्रोसेस आसा. इट इज एज्युकेशन इन इट सेल्फ अशें आसा तें. आणि ताज्या मुळे हें करपाक जाय. हें वाचन साधना हो एक विशय जो आसा हो शाळेंतल्यान एक विशय अशा पद्दतीन, नुस्तीं भुरग्यांक हीं पुस्तकां वाचा अशें म्हणून न सांगता, तांचें पुस्तक वाचल्या नंतर तांचें कितें आकलन जाता हें जशें घेवपाक जाय, तशें वाचना नंतर तांचे संग्रह शब्द संग्रह कितें वाडलो ताची नोंद ते करतात काय, हो ताका फॉलोअप वर्क आसा, पाठपुरावो ताजो, नुस्तो वाचन न्हय. म्हणून शाळेंतल्यान ह्यो सगळ्यो प्रक्रिया ह्यो हें दवरपाक जाय. वाचनालय सारखें ना, भुरगे जर पुस्तक सोदपाक आयले जाल्यार लायब्ररियन चिडता. काही लायब्ररियन्स बरे आसात, उत्तम लायब्ररियन्स आसा, ते कश्ट घेवन सोदून काडटा पुस्तक भुरग्यांक मागीरल्यान दिता. भुरग्यांक जाय तीं पुस्तकां मेळना, जो एक सेट काडून दवरलेलो आसा एका क्लास टिचराक दिता तींच पुस्तकां वाचा जाय जाल्यार. आनी म्हणून काही शाळांनी म्हाका याद आसा विद्याप्रबोधिनीन आमी शिक्षकांचो असो उगडी करताले सगळीं पुस्तकां विद्यार्थ्यांक 8 दीस, जाय तें पुस्तक तांच्यांनी वेचून काडपाचें, जाय त्या पुस्तकाचे टायटल्स बरोवपाचे आनी वर्षभरांत ती वाचून काडपाची. आनी ताचो रिव्ह्यू टिचर घेता, फॉलोअप टिचर घेता. हें सगळें करता आसतना भुरग्यांक जर ज्ञान सांगतलो जाल्यार टिचरांचें सुद्दां वाचन करून घेवपाक जाय. म्हाका म्हजें जीवन जें आसा तातूंतलो बरोच दृश्टीकोन म्हजो जो आसा तो मला काय त्याचे हें सावरकरांचें पुस्तक जें आसा. म्हणजे हांगा समाज असो आसा इनसेन्सिटीव आसा, भावना नाशिल्लो समाज निर्माण कसो जालो, ताचीं कारणां कितें जालीं, तें म्हाका त्या पुस्तकांतल्यान कांय पुस्तकां वाचून दोळे उगडे जातात. महात्मा गांधीन अनटू दीस लास्ट नांवाचें पुस्तक वाचलें आनी ताचें जिवनूच बदलून गेलें अशें महात्मा गांधी सांगतात. त्यामुळे एक पुस्तक आपलें जिवन बदलून टाकूंक शकता. तर त्यामुळे वाचन साधना ही जी आसा
पुस्तक वाचपाचें हें जें आसा हें सादी गजाल न्हय शिक्षण प्रक्रिया अपूर्ण रावतली वाचन सदना पूर्ण केली ना जाल्यार इतलीं पुस्तकां भुरग्यान आपल्या आयुश्यान वाचलीं हें जर केलें ना इतलो शब्र शब्द संग्रह भुरग्यान म्हणजे भुरगो ग्रॅज्युएट जाता म्हणजे कितें जाता ताका जो लाखांनी शब्द संग्रह वाडलेलो आसपाक जाय तो वाडना ताचें कारण अशें पुस्तकांच वाचलेलीं नासता त्यामुळे हें करून जर घेना म्हणजे वाचाल तर वाचाल अशा प्रकारचें एक हें आसा म्हणजे वाचाल म्हणजे पुस्तक वाचाल तर वाचाल जाल्यार तुमी जितें रावतले हें शब्द हें जें आसा वाक्य जें आसा हें अतिशय सुयोग्य आसा वाचाल तर वाचाल हें जर आमी दोळ्यांसमोर जर दवरलें ना जाल्यार गोंयची शिक्षण प्रक्रिया सुद्दां फेल जातली अशें म्हाका दिसता।